प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गव्हाच्या पिठापासून हेल्दी मटरी कशी बनवायची ते. ही मटरी बनवायला अगदी सोपी आहे आणि तेलकट पण होत नाही आणि अतिशय खुसखुशीत तयार होते. एकदा आपण बनवून ठेवली की महिनाभर अगदी आरामात राहते. गरमागरम चहा आणि त्यासोबत ही अजिबात तेलकट न होणारी मटरी मुलांना मधल्या वेळेत भुकेसाठी काहीतरी खायचं असतं अशी ही घरीच बनविलेली मटरी आपण त्यांना देऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले मी इथे एक मोठं वाटं घेतलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तेच पीठ आहे रोज आपण पोळी वगैरे बनवतो तेच. वजनात म्हणाल तर 150 ग्रॅम मी पीठ घेतलं आहे. आता यामध्ये मी घेत आहे अर्धा कप रवा. रवा हा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे. जाड रवा असेल तर थोडं मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घालत आहे. त्यानंतर अर्धा छोटा चम्मच ओवा घालायचा आहे हातावर क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर मी भाजलेल्या जिऱ्याची भरड घातली आहे. असं अख्खं जिरं घालण्यापेक्षा अशी भरड घातली म्हणजे तेलामध्ये गळून पडत नाही. त्यानंतर मी इथे घालणार आहे सोप. जाडसर भरड वाटून घेतली आहे त्याने छान टेस्ट येतो. आणि अर्धा चम्मच मी आमचूर पावडर घालत आहे त्याने छान फ्लेवर येतो. आणि आता मी घालत आहे एक चम्मच कसुरी मेथी. या ठिकाणी तुम्ही फ्रेश मेथी पण वापरू शकता. हातावर क्रश करून घालायची आहे. आता आपल्याला यामध्ये मोहून घालायचे आहे. मोहून कसं घालायचं तर त्यासाठी तेल गरम करून घालायचं आहे. 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि मोहून छान सगळीकडे पिठाला चोळून चोळून लावून घ्यायचं आहे. मुठ्ठी बांधून बघायची म्हणजे आपलं मोहून सर्व पिठाला लागलं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर घट्टसर गोळा मळून तयार झाला आहे. आता याला 10 मिनिटसाठी रेस्टवर बाजूला ठेवून देऊ. 10 मिनिट झाले आहे. पिठाला चेक करून घेऊ. पीठ आपलं तयार झालं आहे. थोडं तेल लावून पीठ चोळून घेऊ. पिठाचा मी असा लांब रोल बनवून घेतला आहे आणि त्याचे 3 भाग करून घेतले आहे. आणि मी 2 भाग वाट्यामध्ये झाकून ठेवले आहे. आता याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. पातळसर लाटून घ्यायची आहे. गव्हाच्या पिठाची असल्यामुळे टेस्टी पण लागते. अशा पद्धतीने आपल्याला पोळी पातळच लाटायची आहे. त्यांनी छान आपल्या मटरी खुसखुशीत बनणार. पोळी लाटून झाली आहे. आता आपण काटा चम्मचनी छिद्र करून घेणार आहो. त्यांनी ते तळताना फुगणार नाही. आता आपण ग्लास किंवा वाटीच्या साह्याने याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहोत. या अशा ग्लास किंवा वाटीच्या साह्याने तयार केलेल्या मटरी एकसारख्या तयार होतात आणि दिसायलाही खूप सुरेख दिसतात. एक एक पुरी न लाटता या पद्धतीने केल्या तर भराभर सुद्धा लाटून होतात. या पद्धतीने सर्व पुऱ्या मी बनवून घेतल्या आहेत.
आता तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल गरम करून घेतलं. आपल्याला मठरी ह्या हाई फ्लेमवर नाही तळायच्या आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या ह्या मठरी छान खस्ता आणि क्रिस्पी बनेल. तर तेल छान गरम झालं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एक एक मठरी तेलामध्ये सोडायची आहे. तुम्ही बघू शकता मठरी ही एकदम वर नाही आली. इतपत गरम आपल्याला तेल पाहिजे. आता उलट पालट करून मठरी ह्या गुलाबी सर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. ही मठरी गव्हाची पिठाची असल्यामुळे पटकन हिचा लालसर रंग येतो. त्यामुळे मंद आचेवरच ही मठरी छान अशी तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व मठरी आपण तळून घेणार आहोत. सगळ्याच मठरी मी या पद्धतीने तयार करून घेतल्या आहे. मठरी आपली मस्तपैकी तयार झाली आहे. खुसखुशीत झाली आहे. तेलकट झालेली नाही. आपण बाजारातून आणतो तशी झाली आहे. पौष्टिक अशी गव्हाच्या पिठापासून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने मठरी करून बघा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त रहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.